कसं असते बघा, आता कार्बन चक्रामध्ये काय होतं, तर हा सूर्य आहे, वातावरणातून जो ऑक्सिजन येतो त्या ऑक्सिजन वातावरणातून जे हरितलं वातावरण प्रकाश संश्लेषण होतं, त्या प्रकाश संश्लेषणामध्ये वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करते, वनस्पतीला हे प्राणी खातात, त्याचं सेंद्रिय अपघटन होतं, प्राणी मृत्यू झाल्यानंतर त्याचं जीवाश्म इंधनामध्ये रूपांतर होतं आणि परत जीवाश्म इंधनाद्वारे तो पाण्यामध्ये शोषला जातो आणि पाण्यामध्ये शोषल्यानंतर परत तो कारखान्याच्या द्वारे किंवा वातावरणामध्ये परत कार्बन हा सोडला जातो संयुगाच्या स्वरूपात।